निहार ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई। बिंदू माधव ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत। शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता ते आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार। या घडीची राजकारणातून एक महत्त्वाची बातमी, निहार ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे तर हर्षवर्धन पाटील यांचे जावई। बिंदू माधव ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत। शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता ते आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला। निहार ठाकरे कोण तर हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत। या निहार ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे हा शिवसेनेला आणखी एक धक्का मानला जातो। खरंच आपल्याच कुटुंबातलं एक कुणीतरी आता शिंदे गटात चालले, त्यामुळे ठाकरेंना हा मोठा दणका मानला जातो। अधिकची आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत सावंत, खरं तर सुशांत, आपण बघतो की निहार ठाकरे या खरं तर आपल्या राजकीय चालीनंतर आपल्या राजकीय कारकिर्दीला सुद्धा सुरुवात करणार आहेत, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच आपण बघतोय ठाकरे घराण्यात आता कुठेतरी फूट पडताना दिसत आहे, कारण आपण बघितलं 4 दिवसापूर्वीच स्मिता ठाकरे या सह्याद्रीवर आल्या होत्या आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। त्यानंतर आपण बघतोय की ठाकरे कुटुंबात भूकंप होत आहेत की काय अशी चर्चा रंगली होती, आणि त्यानंतर आज आपण पाहिलं तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना भेटले आणि आता आपण बघतोय थोड्याच वेळात ते आपली अधिकृत भूमिका देखील जाहीर करतील। मात्र त्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि आता ते आपली राजकीय इनिंग जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करणार आहे। त्यामुळे आपण बघतोय ठाकरे घराण्यात ही फूट पडलेली आहे, स्मिता ठाकरे आणि त्यानंतर आता निहार ठाकरे। निहार ठाकरे हे स्वर्गीय बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे कुठेतरी हा ठाकरे घराण्याला धक्का आहे, कारण आपण बघतो एकीकडे शिवसेनेचे 40 आमदार जे आहेत ते थेट शिंदे गटात सामील झाले, राज्यात सत्ता समीकरण जे आहे ते बदललेलं आहे, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत। उद्धव ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना भेटतायत, आदित्य ठाकरे दौरे करतायत आणि यातच आता ठाकरे घराण्यातील व्यक्ती फुटते आणि ती थेट शिंदेना जाऊन भेटते। त्यामुळे हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे, कारण निहार ठाकरे यांचं नुकतंच आपण बघितलं हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीसोबत लग्न झालं होतं आणि त्यांचे कुठे राजकीय कारकीर्द त्यांची नव्हती, राजकारणात देखील ते सक्रिय नव्हते, मात्र आता ते राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते राजकारणात सक्रिय होत आहेत। त्यामुळे हा उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि संपूर्ण ठाकरे घराण्यासाठी हा धक्का असेल, कारण स्मिता ठाकरे यांच्या नंतर आता ठाकरे घराण्याची दुसरी व्यक्ती जी आहे ती आता शिंदे गटात येताना आपल्याला पाहायला मिळते। सुशांत, खरं तर निहार ठाकरे यांच्याबद्दल लोकांना फारसं माहिती नाहीये, निहार ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध नेमके कसे आहेत, कौटुंबिक संबंध पाहिलेत? नक्कीच निहार ठाकरे हे आपण बघतोय निहार ठाकरे हे वेगळे राहत होते, फारसे कौटुंबिक संबंध नसले तरी ठाकरे घराण्याशी त्यांचं एक नाव जोडलेलं आहे, कारण उद्धव ठाकरे यांचे बंधू आणि बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव तर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अशी खऱ्या अर्थाने निहार ठाकरे यांची ओळख आहे। आदित्य ठाकरे यांचे ते चुलत बंधू आहेत, त्यामुळे ठाकरे घराण्यातलं हे महत्त्वपूर्ण असं नाव आहे आणि ठाकरे घराण्यालाच आता कुठेतरी धक्का बसतोय। स्मिता ठाकरे आपण पाहिलं 4 दिवसापूर्वी सह्याद्रीवर आल्या होत्या, त्यांनी देखील सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आली। मात्र आपण त्यानंतर बातमी चालवली होती की स्मिता ठाकरे येत्या 8 दिवसात शिंदे गटात सामील होतील आणि आपण बघतोय लगेच 2 ते 3 दिवसात ठाकरे। सुशांत, आता निहार ठाकरे यांची पुढची राजकीय कारकीर्द कशी असते हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।